ज्या विद्यार्थ्यांचे पालक कोरोनाला बळी पडले आणि दुर्दैवाने त्यांना या जगाचा निरोप घ्यावा लागला अशा पालकांच्या पाल्यांच्या शिक्षणाच्या एकूण खर्चाची काही खर्चाची जबाबदारी विद्यार्थी काँग्रेसकडून घेण्यात येणार आहे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने पूर्ण राज्यभर कोविड विद्यार्थी पालक अभियान सुरू करण्यात आले कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांचे पालक त्यांना सोडून हे जग सोडून गेलेत त्या ते विद्यार्थ्यांवर आज दुःखाचा डोंगर कोसळलाय त्यांना मदतीचा हात देणे ही समाजातील सर्वच जणांची सामाजिक जबाबदारी आहे ही जबाबदारी जाणून घेत समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन या विद्यार्थ्यांना मदत करणे गरजेचे आहे या अभियानाच्या माध्यमातून कोरोनामुळे दुःखाचा डोंगर कोसळलेल्या अनेक विद्यार्थी आणि समाजातील दानशूर व्यक्ती यांच्यातील दुआ होण्याचं काम येणाऱ्या काळात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या मराठवाडा विभागातील सर्व पदाधिकारी आणि सदस्य करतील अशी भूमिका राष्ट्रवादी विद्यार्थी प्रदेश अध्यक्ष सुनीलजी गव्हाणे विभागाचे अध्यक्ष प्रशांत कदम पाटील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तालुका अध्यक्ष विशाल पोटे यांनी मांडली आहे येणाऱ्या काळात जालना जिल्ह्यातील विद्यार्थी आणि दानशूर व्यक्ती यांनी संपर्क करण्याचे आवाहन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुका विशाल पोटे यांनी केले आहेत जिल्ह्यातील ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा कोरोना विषाणूच्या साथी दुर्दैवी मृत्यू झालाय अशा प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत त्यांना मदत करणार असल्याचे देखील जालना राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अंकुश जाधव हो आणि विद्यार्थी तालुका अध्यक्ष विशाल पोटे यांनी सांगितलंय किशोर जोगदंडे एम न्यूज भोकरदन